आपल्या भागामध्ये पाऊस सुरू आहे की नाही कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला कोणत्या धरणाचा पाणीसाठा पाहायचा ते देखील कमेंट करा. आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये 41.58% एवढं पाणी जमा झालं आहे. आता उजनीची 50 इकडे वाटचाल सुरू आहे आणि दौंडमधून येणारा विसर्गही मोठ्या प्रमाणात आहे. उजनी धरणाची एकूण क्षमता 123 TMC एवढी आहे. धरण 100% भरण्यासाठी आणखी 40 TMC पाण्याची गरज आहे. प्राप्त परिस्थितीत धरणातील वाढलेला पाणीसाठा पाहता धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग हा 25,859 क्युसेक इतका होता. त्यात सायंकाळी 9,000 क्युसेकनं वाढ होऊन तो 34,158 क्युसेक पाणी धरणात मिसळत होतं. पुण्यातील बंड गार्डन येथून नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 16,123 क्युसेकपर्यंत गेल्यानं आज पहाटे हा विसर्ग एकूण जवळपास 40,000 क्युसेकपर्यंत वाढला आहे. या धरणावर जिल्ह्यातील सुमारे 2,00,000 हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी अवलंबून आहे. परंतु यंदा पावसाळा सरत आला तरी धरणाची पाणीस्थिती दयनीय असल्यानं शेती संकटात आली होती. यातच सोलापूर शहरासह पंढरपूर व सांगोला शहरासाठी धरणातून सुमारे 5 TMC पाणी भीमा नदी वाटे सोडण्यात आलं होतं. त्यामुळं धरण किमान 33% भरलं तरच पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार होतं. सुदैवानं धरणात पाणीसाठा वाढू लागल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत आहे आणि धरण लवकरच 85 पार करेल अशी अपेक्षा करत आहे.